एका चेंडूचा खेळ संपल्यानंतर एक फलंदाज बाद शून्य धावा धावफलकावरती। दुसरा चेंडू राईट आर्म राउंड ओवर द विकेट आलेत, यावेळेस सुरेख पटका केला जातोय रोशनच्या बॅट मधून, तो त्या ठिकाणी उचलणार फेकणार तत्पूर्वी दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते। दोन चेंडूंचा खेळ संपल्यानंतर दोन धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। दुसऱ्या चेंडूवरती दुहेरी स्वरूपामध्ये धाव घेतली जाते, संघाचा अकाउंट ओपन झालं गेलंय। चांगली बॅटिंग चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज भास्करच्या माध्यमातून, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते रोशन आणि प्रवीणच्या माध्यमातून, चांगली बॅटिंग पाहायला मिळते। दोन चेंडूंचा खेळ संपला गेला, एक गडी बाद दोन धावा धावफलकावरती इकबडल्या गेल्यात। अजून येणारे चार चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या षटकामधील। मँडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ गोलंदाज भास्करचा तिसरा चेंडू, प्लस व्हाईट चेंडू टाकला जातो, एकने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 3 या अंकावरती। दोन चेंडूंचा खेळ संपला गेला, तीन धावा धावफलकावरती, चांगली गोलंदाजी होत असताना खराब चेंडू टाकला जातोय गोलंदाज भास्करच्या माध्यमातून। समोर बॅटर असेल रोशन असतील, वेळेस आडव्या बाटने प्रहार करायचा होता, त्या ठिकाणी क्षेत्रक्षक पळतोय, उचलतोय फेकतोय तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते, एकने एकच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 4 या अंकावरती। तीन चेंडूंचा खेळ संपला गेला, धावसंख्येचा विचार केला गेला तर 4 धावा धावफलकावरती जमून गेल्यात। पहिले षटक प्रगतीपथावरती आहे भास्कर या गोलंदाजाचं, राउंड द विकेट आलेत गोलंदाज। प्लस व्हाईट चेंडू अजून एक खराब चेंडू टाकला जातो, एकटे धावफलक 5 या अंकावरती स्थिरावलं गेलंय। चांगली गोलंदाजी होत असताना तिथे भास्करच्या गोलंदाजीमध्ये खराब चेंडू टाकले जातात, दोन अतिरिक्त चेंडू टाकले गेलेत भास्कर या गोलंदाजाच्या माध्यमातून। आतापर्यंत धावा संख्येचा विचार केला गेला तर तीन चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 5 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात। षटकार येतोय चौथ्या चेंडूवरती, षटकाराच्या सहाय्याने डबल 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 11 धावा धावफलकावरती जमवून गेल्यात। चौथ्या चेंडूवरती फलंदाज प्रवीणच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळतोय, षटकाराच्या सहाय्याने 11 धावा धावफलकावरती। अजून येणारे दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे, पहिले षटक प्रगतीपथावरती आहे, दोन्ही संघाने एक एक टीमला डॉमिनेट करून वेळेस चांगला चेंडू गुडलँड स्पॉटवरती पडल्यानंतर हलकीशी उचली घेऊन यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला। निर्धाव चेंडूची झाली सांगता, निर्धाव चेंडूच्या मारेने स्कोर कार्ड तिथे स्थिरावलं तबला तब्बल 11 या अंकावरती। 11 धावा धावफलकावरती तब्बल 5 चेंडूंचा खेळ संपला गेला, धावा संख्येचा विचार केला गेला तर 11 धावा एक गडी पहिल्या चेंडूवरती फलंदाज अक्षय माघारी आल्यानंतर चांगली बॅटिंग पाहायला मिळते या दोन बॅटच्या माध्यमातून। वेळेस पुनश आडवा बॅटने प्रहार करायचा होता चेंडूवरती, पुनश बॅक टू बॅक षटकार आल्यानंतर तदनंतरचे दोन चेंडू डॉट टाकले जातात गोलंदाज भास्करच्या माध्यमातून, चांगली कामगिरी पाहायला मिळते। धावफलक तिथे स्थिरावलं गेले, 6 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर तब्बल 11 या अंकावरती। पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात, धावसंख्येचा विचार केला गेला, एक गडी बाद 11 धावा
चांगली सुरुवात, चांगली गोलंदाजी, षटकार आल्यानंतर बॅक टू बॅक त्यानंतरचे दोन चेंडू निर्धाव टाकले जातात. गोलंदाज यावेळेस स्टार्टिंग एंडवरती गोलंदाज आलेत. निलेश आलेत गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकात आणण्याकरिता. सुरेख पाटका खेळला जातो, आडवा बाटने चेंडू वारसकाल हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्र, साईनाथ मसने येतात. साईनाथ मसने कोणती नचकी करतात, धक्का क्रमांक लागतोय दुसरा. रोशन बॅक टू द पवेलियन. थँक यू डीजे. चांगली गोलंदाजी, बाटने प्रहार करायचा होता चेंडूवरती, निर्धाव चेंडू टाकला जातोय. गोलंदाज निलेशच्या माध्यमातून दुसरा चेंडू टाकला जातोय डॉट. घोडिवली टीमचा कॅप्टन आणि जांबरुक टीमचा कॅप्टन टॉस साठी आपण रिपोर्ट करायचंय. चांगला चेंडू, पुनश्च निर्धाव चेंडू टाकला जातोय गोलंदाज निलेशच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी, पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर बॅक टू बॅक सलग तीन चेंडू टाकल्या जातात. निर्धाव तब्बल दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज निलेशचं षटकामधील चौथा चेंडू. यावेळेस चांगला चेंडू हेलिकॉप्टर घुमवायचा होता, त्या ठिकाणी पुनश्च निर्धाव चेंडू टाकला जातोय. चार चेंडूंचा खेळ संपला गेला. चांगली गोलंदाजी, गोलंदाज निलेशच्या माध्यमातून पाहायला मिळते आपल्याला. पाचवा चेंडू राऊंड विकेट आलेत निलेश. सुरेख पाटका खेळला जातो चेंडू बराच काळ हवेमध्ये, चेंडू काळी क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत त्या ठिकाणी. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपली गेली आहे. बॅक टू द पवेलियन शुभम. थँक यू डीजे. नवीन बॅट्समॅन प्रमोद गेलेत मैदानामध्ये. या स्पर्धेमधील पहिलं मिडल षटक टाकणार का गोलंदाज निलेश. शेवटचा चेंडू असेल षटकामधील. चांगली गोलंदाजी, आतापर्यंत सलग पाच चेंडू डॉट टाकले जातात. पाच चेंडूंमध्ये दोन गडी बाद केलेत या गोलंदाज निलेशनं. 11 धावा धावफलकावरती स्कोर कार्ड तिथे स्थिरावलं गेलंय. पहिल्या षटकामध्ये भास्करच्या गोलंदाजीवरती 11 धावा आल्यानंतरचे सलग पाच चेंडू निर्धाव टाकले जातात गोलंदाज निलेशच्या माध्यमातून.
आमचे वाकस गावचे युवा डॅशिंग नेतृत्व अनंतदादा दळवी देखील उपस्थित झाले गेले। एक धाव बॅटच्या सहाय्याने आली गेली आहे, धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 12 या अंकावरती। साई आलेत गोलंदाजी मार्क वरती, मागील सामन्याचा हिरो साईनाथ मसने गोलंदाजी मार्क वरती राईट आर्म राऊंड द विकेट आलेत। समोर फलंदाज प्रमोद असतील, लॉन्ग स्ट्रायकर एंडला प्रवीण विलेसा आडवा बाटने प्रहार करायचा होता। त्या ठिकाणी साईनाथच्या गोलंदाजीमध्ये पहिला चेंडू टाकला जातोय, निर्धाव निर्धावच्या सहाय्याने फलक तिथे स्थिरावर गेले तब्बल 12 या अंकावरती। अप्रतिम गोलंदाजी, गुडलँड स्पॉटवरती पडला होता चेंडू, त्यानंतर थोडी हलकी उचली घेतली चेंडू आणि यष्टीरक्षक भास्करच्या हातामध्ये विसावला गेला पहिला चेंडू। निर्धाव टाकतोय गोलंदाज साई। स्लॉगरचं षटक शेवटच्या पहिल्या सत्रामधील 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे। वेळेस चांगला चेंडू पुनश्च गुडलँड स्पॉटवरती चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला। निर्धाव व चेंडूची जाली सांगता निर्धाव व चेंडूच्या माऱ्याने स्कोर कार्ड तिथे स्थिरावलं गेले तब्बल 12 या अंकावरती। राऊंड द विकेट तिसरा चेंडू आतल्याकरिता एवढे सूर्या पाटका शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात आहे, धक्का क्रमांक लागतो इथं चौथा टीम। प्रमोद बॅक टू द पवेलियन, थँक यू डीजे। सलग 3 चेंडू टाकले जातात साईनाथच्या गोलंदाजीमध्ये। निर्धाव चेंडू तिसऱ्या चेंडू वरती, धक्का क्रमांक लागला येतो टीम अर्बन टीमला चौथा। आपले सलक्यात अनेक ग्लान्स केले चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, तत्पूर्वी उचलणार फेकणार तत्पूर्वी दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते। 2 धाव संख्येच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तब्बल 14 या अंकावरती। 14 धावा धाव फलकावरती विराज गेलेत नवीन फलंदाज न्यू कॅन्डिडेट। जुने 2 चेंडूचा खेळ बाकी आहे शेवटच्या षटकामधील पहिल्या सत्रामधील 5वा चेंडू। यावेळेस चांगला चेंडू टाकला जातोय, त्या ठिकाणी पुन्हा वाईट चेंडू टाकला जातोय। चांगली गोलंदाजी होत असताना देखील सायनाच्या माध्यमातून वाईट चेंडू टाकला जातोय। एक ने धाव फलक जाऊन पोहोचेल तब्बल 15 या अंकावरती। 15 धावा धाव फलकावरती खराब चेंडूची सांगता झाली तब्बल 4 चेंडू चांगले टाकले होते, त्यानंतर 5वा चेंडू टाकत असताना खराब चेंडू टाकला गेला। अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे षटकामधील 5वा चेंडू। एवढेच टॉक क्रशिन यॉर्कर टाकला जातोय, अगदी खडून काढला जातो, एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते। एक ने धाव फलक जाऊन पोहोचेल तब्बल 16 या अंकावरती। 16 धावा धाव फलकावरती जो प्रवीण मागच्या 12 चेंडूंवर 11 चेंडूवरती नॉन स्ट्राइक रनला होता, तो 12व्या चेंडूवरती मागच्या षटकांच्या एक स्ट्रायकिंग गेमवरती आला, तो बॅटची कडा घेतली गेली आहे। त्या ठिकाणी फलंदाजा
बाद होईल बॅक टू द पवेलियन प्रवीण। घोडिवली टीमचा कॅप्टन आणि जांबरुक टीमचा कॅप्टन, टॉससाठी रिपोर्ट करा आपण। अठरा चेंडू 17 धावसंख्येची गरज असेल ती विजयासाठी जय कोलंबा माता शेलू टीमला। त्याला बॅट्समन पाठवायचे आहेत मैदानामध्ये। गणेश आणि साई ही सलामीची जोडी, मागील मॅचचा हिरो साईनाथ मसने चांगली फलंदाजी, 15 चेंडू 37 धावसंख्येची केली केली आपल्या टीमसाठी। जांबरुक टीमचा कॅप्टन उपस्थित झाला तर घोडिवली टीमचा कॅप्टन, टॉससाठी या आपण। सुरेख पाटका पहिल्या चेंडू वरती पॉइंटच्या डोक्यावरून अगदी दोन दोन क्षेत्ररक्षक पडतात पण चेंडू फरार होईल। पहिला चौकार येतोय तो, दुसऱ्या सत्रामधील पहिला चौकार 17 धावसंख्येची गरज असताना। सुरेख पाटका या वेळेस पुनश कव्हरला भेदत चेंडू एक टप्प्या अखेर बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल तो चौकार, बॅक टू बॅक दुसरा चौकार, कम ऑन डी इजे। थँक यू डीजे, बॅक टू बॅक दोन चौकार लगावले जातात घणीच्या बॅट मधून। सुरेख पटका यावेळेस चेंडू सरळ जाईल तो बाउंड्री लाईनच्या पलीकडे, दुसऱ्या सत्रामधील पहिला षटकार, कमांडी जे।
थैंक यू डीजे। या टूर्नामेंट मधला 120वा षटकार, यावेळेस चांगला चेंडू टॉक क्रशिंग यॉर्कर टाकला जातोय। क्या सामना विजयी झाला गेलाय, चार चेंडू वरती सामना विजयी झाला गेलाय। तो शेलू टीम, तर या मॅच चा हिरो ठरलाय ज्याने दुसरं षटक हाताळलं गेलं। एक धाव दे दोन गडी बाद केले, तो निलेश ठरलाय या मॅच चा हिरो।